सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार मित्रिय, आपण पाहताय न्यूज 24। सह्याद्री घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात। दुचाकी अपघात प्रकरणात नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याने सीआरपीएफ सैनिकाला भंडारा शहरापासून काही अंतरावर असलेल्या खातरोड मार्गावरील नहरा लगतील खोकरला भोजापूर मार्गावर खोकरला ग्रामपंचायतच्या महिला सदस्याच्या मुलाने वपतीने शिवेगाळ करून जबर मारहाण केल्याची घटना घडली। त्यानंतर सदर अपघात प्रकरणार्थ एकमेकाप्रती फिर्यादींनी भंडारा शहर पोलीस स्टेशन येथे पोहोचून तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी विविध कलमांमध्ये गुन्हे दाखल केलेत। विशेष म्हणजे सैनिकाला मारहाण करण्यात आल्याचा सदरचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली। हा प्रकार मंगळवारी दिनांक 11 जून रोजी सकाळी 11:30 दरम्यान घडला। प्राप्त माहितीनुसार खातरोड मार्गावरील खोकरला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गंगानगर येथील सैनिक विवेक नंदनवार श्रीनगर येथे कर्तव्यावर असून ते नुकतेच काही दिवसांच्या सुट्टीवर स्वघरी आले आहेत। दरम्यान मंगळवारला नंदनवार हे कामानिमित्ताने त्यांच्या दुचाकीने भंडारा शहरात गेले आणि कामे आटवून परत घरी जात असताना नहरा लगतील भोजापूर मार्गावर त्यांच्या दुचाकीला मागून ग्रामपंचायत खोकरलारच्या महिला सदस्य मंगला क्षीरसागर यांचा जयेश क्षीरसागर नामक मुलगा हा त्याच्या दुचाकीने येत असताना सैनिकाच्या गाडीला त्याने धडक दिल्याने अपघात घडला। त्यानंतर मुलाने मुजोरी करीत सैनिक नंदनवार यांना तू मला ओळखलं नाही का, माझी आई ग्रामपंचायतची सदस्य असून बीजेपीची नेता आहे, नुकसान नाही दिलं तर मी तुला बघतो अशी धमकी दिली। त्यानंतर मुलाने आई वडील व अन्य सहकाऱ्यांना घटनास्थळी फोन करून बोलावले। दरम्यान त्यांनी कुठलीही शहानिशा न करता सैनिक विवेक नंदनवार यांना शिवीगाळ करीत संबंधित महिला सदस्यांचे पती व मुलगा यांनी अमानुषपणे मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर खोकरला ग्रामपंचायतच्या सदस्य तथा लोकप्रतिनिधी असलेल्या मंगला क्षीरसागर यांचा भंडारा जिल्ह्यातील समस्त सैनिकांकडून व सर्व स्तरावरून निषेध व्यक्त होत आहे। मी विवेक अशोकराव नंदनवार राहणार आपला ग्रामपंचायत खोकर अंतर्गत राहते आणि कर्तव्यावर मी आपल्या श्रीनगर इथे कर्तव्यावर आहे। म्हणजे मी सुट्टी आल्यावर 21 दिवसाची 10 दिवस झाले आहे मला। आता त्या कामाने मी आपल्या घरी कामाला जाऊन वापस येताना 11:30 दरम्यान ही घटना झाली। मंगलराव क्षीरसागर यांचा मुलगा भारधाव करून माझ्या गाडीला पाठीमागून टकराव देऊन मी मला लागला की तू गाडी कसा चालवते आणि तू मला ओळखत नाही का असा शब्द मला वापरला त्यांनी। माझी आई ग्रामपंचायत सदस्य बीजेपीची प्लस लीडर पण आहे, तुला मी सांगते आता कसं करायचं। तसंच आईवडिलाला फोन करून लगेच त्याचे आईवडील आले माझ्यावर मारधाड करून सुरू केल्यानं तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्याच्यावरून तुम्हाला कळणार। त्यानंतर मी भंडारा पोलीस स्टेशनमध्ये गेले, त्याच्या विरोधात तक्रार। डोंबिवली MIDC सकाळी 9:30 सुमारास अमज आणि इंडो अम्यानस या दोन कंपनीला आग लागली होती। धुराचे लोट आकाशात कित्येक किलोमीटरवरून दिसत होते अशी आगीची माहिती मिळताच अग्निशमक विभागाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवून आले। आगीची भीषणता इतकी होती की रस्त्यालगत उभ्या असलेल्या शाळेच्या गाड्या देखील जळून खाक झाल्यात। अग्निशमक विभाग पोलीस KDMC विभाग तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणावर आणत होते। या आगीची माहिती देताना कल्याण परिमंडळ 3 चे उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितलं, इंडो अमायन्स आणि मालदे कॅपेसिटर या दोन्ही कंपन्यांना आग लागली। कंपनी आगीचे स्फोट देखील होत होते। सध्या आगीवर नियंत्रण मिळवले असून तसेच जवळ असलेल्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले। तसेच आगीच्या घटनेवर युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी बोलताना सांगितले की डोंबिवली मोठ्या बॉम्बवर बसले आहे का असे एकंदरीत इथल्या नागरिकांना वाटत आहेत। तसेच यासंदर्भात ट्विट करत भोपाळ सारखी घटना होण्याची प्रशासन वाट बघत आहे का, प्रशासनातील अधिकाऱ्यांना या गोष्टीचं गांभीर्य नाही असे दिसते, त्यामुळे या घटना वारंवार होत असल्याचं दीपेश म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आलंय। आता आपण बघितलं असेल तर गेल्या महिन्याभरामध्येच डोंबिवलीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती, अनेक लोकांचे बळी त्यामध्ये गेले होते आणि आज देखील डोंबिवलीमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। डोंबिवली एका
मोठ्या बॉम्बवर बसली आहे की काय असं वातावरण एकंदरीत डोंबिवलीच्या सर्व नागरिकांमध्ये आहे. मी आज ट्विट देखील सकाळी केलं आहे की भोपाळ गॅस ट्रॅजेडीसारखी ट्रॅजेडी होण्याची प्रशासन वाट बघताय का. प्रशासनातील अधिकाऱ्यांना या गोष्टीचं कुठलंही गांभीर्य नाही असं एकंदरीत दिसतं आहे. त्याच्यामुळे या घटना वारंवार होत आहेत. एवढी मोठी घटना डोंबिवलीमध्ये झाली होती त्याच्यानंतर या जेवढ्या केमिकल कंपनीज आहेत यांचं ऑडिट होणं गरजेचं होतं, फायर ऑडिट होणं गरजेचं होतं, ते कुठल्याही पद्धतीने झालेलं नाही. जे यासाठी जबाबदार आहेत त्या अधिकाऱ्यांची तातडीने निलंबन व्हावं अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे करणार आहे. राज्य सरकारने महावितरणाच्या माध्यमातून घरोघरी प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या लावण्यात येणाऱ्या प्रीपेड मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक वीज ग्राहकांकडून मीटरची अधिकची किंमत घेऊन त्यांची आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा या राज्यातील तूलघी शासनाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वीज ग्राहकांवर आर्थिक भुरदड बसणार असल्याने सर्वत्र असंतोष निर्माणधीन आहे. शासनाच्या या निर्णयाचे पडसाद भंडाऱ्यात सुद्धा उमटले असून शासनाकडून घरोघरी प्रीपेड मीटर लावण्याच्या निर्णयाचा विरोध केला जात आहे. याकरिता बुधवारी दिनांक 12 जून रोजी सकाळी 11:30 भंडारा येथे वीज वितरण कार्यालयासमोर शासनाच्या निर्णयाविरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टी भंडाऱ्याचे प्रवक्ता डॉक्टर नितीन तुरसकर, शहर अध्यक्ष अतुल लोणारे, जिल्हा अध्यक्ष चंचल साळवे आदींनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. सदर आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. आज मी महावितरण कंपनीला सुद्धा सांगू इच्छितो की आज तुमचा सुद्धा रोजगार हे प्रीपेड मीटर घेऊन जाणार आहे, हे पण या महावितरण कंपनीने लक्षात घ्यायला पाहिजे. तरी हे कर्मचारी आहेत, तरी हे ग्राहक सुद्धा आहेत, यांचं ग्राहक हे नाव सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये मिटून जाईल. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की जे रेट वाढतील 3 ते 4 रुपये एका युनिटवर, ते आमच्याकडून 12,000 रुपये काहीतरी 11,800 काहीतरी समथिंग 12,000 तर हे अशा प्रकारचं या शिंदे सरकारनी लूट आणलेली आहे, लूट काढलेली आहे. त्यामुळे आपल्याला संघटित होऊन येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला तीव्र आंदोलन जर करायचं काम पडलं तर मी आपल्याला सांगू इच्छितो आपण सर्वांनी, कारण हा प्रश्न फक्त कोणा आम आदमी पार्टीचा नाही किंवा जिल्ह्याचा अध्यक्ष चंचल साळवेचा नाही, तर हा प्रश्न जनतेचा प्रश्न आहे आणि हा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सर्व जनता जागृत झाली पाहिजे. याकरिता आपण सर्वांनी आपल्या शेजारी गावात इकडे तिकडे सगळ्यांना सांगा या प्रीपेड मीटरमुळे काय काय लॉस होऊ शकतात. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना भेट देऊन कुठलाच मार्ग न निघाल्याने मोठ्या संख्येने कामगार मुख्यमंत्री यांच्या शुभदीपी बंगल्याबाहेर कंपनीत मयत झालेल्या कामगारांचे फोटो लावण्यात बॅनर हातात घेत मुख्यमंत्र्यांना न्याय द्या अशा घोषणा देत आंदोलन केलंय. 1,500 कर्मचारी असून आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळाला नाही तर आत्मदान करण असल्याचा इशारा कामगारांकडून करण्यात आलाय. दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संत नगरीतून पंढरपूरकडे जात असते. यंदाही पालखी आज 13 जून रोजी शेगाव येथून पंढरपुरासाठी रवाना झाली आहे. सर्व नियोजनाची तयारी संत गजानन महाराज संस्थांकडून पूर्ण झाली आहे. यंदा दिंडीचे हे 55वे वर्ष असून जवळपास 700 वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झाले. या दिंडीत 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी, 200 सेवकरी असा मोठा ताफा घेऊन श्रीची पालखी निघाली आहे. पुढील एक महिना पायी प्रवास करून 15 जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूर येथील आषाढी उत्साहात सर्वजण वारकरी सामील होणार आहेत. बुलेटिन बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री. विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या. जम्मू काश्मीर येथील रियासी येथील जिहादी आतंकवाद्यांकडून वैष्णवी देवी तीर्थक्षेत्रासाठी आलेल्या हिंदू
भाविकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या विरोधात विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल नवी मुंबईच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी पाकिस्तानचा झेंडा व आतंकवादी हसीफ सहीदचा फोटो जाळून आक्रोश व्यक्त करण्यात आला. मुंबईतील मलाड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आईस्क्रीमच्या खोनामध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडलाय. मलाड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी तत्काळ ही मानवी बोट फॉरेन्सिककडे पाठवण्यात आली आहे. आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवली आहे, पॅक केली आहे, त्याचाही शोध घेण्यात येणार असल्याचं वरिष्ठ पोलिसांनी सांगितलं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीड लोकसभा मतदारसंघातील पराभवामुळे सध्या जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव हा त्यांच्या समर्थकांचा चांगलाच जिव्हाळी लागला आहे. या नैराश्यातून गेल्या काही दिवसांमध्ये पंकजा मुंडे यांच्या 3 कट्टर समर्थकांनी आत्महत्या केली आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी गुरुवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आपल्या समर्थकांना धीर देण्यासोबतच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका असं आवाहन केलंय. म्हणून जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ दिला आहे. अंतरवाली सराठी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला हेडलाईन दिली. ते म्हणाले की मी सकारात्मक आहे, जर निर्णय झाला नाही तर उद्या 5 वाजता मी माझा निर्णय घेईल. दरम्यान मनोज जरांगे यांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यासाठी आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे. ओबीसी आरक्षण बचावासाठी आजपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याच्या तयारीत असणाऱ्या लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे. मराठा व ओबीसी यांच्यात वाद होऊ नये म्हणून पोलिसांकडून सर्व काळजी घेतली जात आहे. लक्ष्मण हाके आपल्या आंदोलनावर ठाम असून सकाळी अंबडकडे बैठकीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके हे प्राणांकित उपोषण बसणार आहेत. त्यासाठी अंबड येथे ती बैठक पार पडणार आहे. सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.